ऑट्रा बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 85 30 33 34 11. आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर भाजप आमदार नितेश राणे चांगलेच खवळलेत. देवानं मला दिलेल्या शरीर यष्टीवरून भाष्य करून अजित पवार यांची वैचारिक उंची कळली, त्यांना औरंग्यावरची टीका सहन झाली नाही हे यावरून सिद्ध झालं, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे. नितेश राणे यांनी आपोआप ट्विट करून अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीला उत्तर दिलंय. पहिल्यांदा पाहूयात काय म्हणाले होते अजित पवार. तिथल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही. असं त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्या मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो मी. तिथल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही. असं त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्या मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो मी. आता यावर आमदार नितेश राणेंनी आपल्या ट्विट मध्ये नेमकं काय म्हणाले पाहूया. लघु शंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवानं दिलेल्या शरीर यष्टीवरून भाष्य केलंय, यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळली आणि हे सिद्ध झालंय की त्यांना औरंगाबादची टीका सहन होत नाही, म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी पुढे कधीही नतमस्तक झाले नाहीत असं नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून सुरू झालेला हा दोन्ही नेत्यांमधला वाद आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.